जैन विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत, बघा तुमच्या सगळ्यांसाठी खुश खबर आहे, कारण भारतीय रेल्वेने तब्बल 11,558 जागांसाठी मेगा भरती काढलेली आहे। लवकरच त्या जागा भरायला सुरुवात होणार आहे 14 सप्टेंबरपासून, ठीक आहे। तर RRB NTPC भरती निघालेली आहे नॉन टेक्निकलसाठी, तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर बघा, तर कोणकोणत्या जागा आहे, सर्वात आधी आपण 8,113 जागासाठी कोणती पोस्ट आहे ते बघूया। तर बघा, पदाची नाव आणि तपशील, पद क्रमांक, पदाची नाव आणि संख्या, ठीक आहे। तर पहिली पोस्ट आहे कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ठीक आहे। एकूण जागा आहे 1,736, ह्या संपूर्ण जागा, संपूर्ण जे जागा ह्या भारतासाठी आहे संपूर्ण भारतामध्ये। नंतर आहे दुसऱ्या क्रमांकावर स्टेशन मास्टर, स्टेशन मास्टरसाठी एकूण 994 जागा आहे। नंतर 3 गुड्स अँड ट्रेन मॅनेजर, त्याच्यासाठी एकूण जागा आहे 3,144, ऑल ओवर इंडियामध्ये ह्या सगळ्या जागा आहे। नंतर चौथी पोस्ट आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट, बघा ज्युनियर अकाउंटंट आणि असिस्टंट कम टायपिस्ट ह्या जागा आहे, ठीक आहे। ज्युनियर अकाउंटंट आणि असिस्टंट कम टायपिस्ट एकूण 1,507 जागा आहेत। आणि नंतर आहे सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्ट, ठीक आहे। सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्ट टोटल 732 जागा आहे, ठीक आहे। अशा टोटल 8,113 ही मेगा भरती आहे RRB NTPC ने काढलेली आहे। याच्याबद्दल जे क्वालिफिकेशन आहे, एज क्रायटेरिया काय आहे आणि जे फीज आहे ते SC आणि ST रिझर्व जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी आहे 250 रुपये, आणि जे अनरिझर्व आहे त्यांच्यासाठी आहे 500 रुपये, एवढी चालान या भरतीसाठी आहे। तर याबद्दलची जे क्वालिफिकेशन आहे, जाहिरात आहे, ते सगळी लवकरच आपल्याला अवेलेबल होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, नंतर आहे 3,345 जागांसाठी भरती, तर त्यामध्ये पोस्ट कोणती आहे, तर यामध्ये सुद्धा कमर्शियल कम तिकीट क्लर्क, त्यालाच आपण लिपिक म्हणतो, तर एकूण 2,022 जागा आहेत। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, यासाठी 361 जागा आहेत। नंतर 3 आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, 990 जागा आहेत। आणि त्यानंतर आहे ट्रेन्स क्लर्क लिपिक, म्हणजे जो ट्रेनचा क्लर्क आहे तो, त्याला एकूण 72 जागा, ह्या सगळ्या जागा संपूर्ण भारतामधल्या आहे। तर 3,345 अशी टोटल जागांसाठी भरती आहे, म्हणून एकूण 11,558 जागांसाठी भरती काढलेली आहे। याबद्दलची जे एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो सगळ्या लवकरच अवेलेबल होणार आहे, ठीक आहे। त्याबद्दलची माहिती यायची आहे आणि ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे 14 सप्टेंबरपासून, ठीक आहे। तर खूप मोठी खुशखबरी आहे तुमच्यासाठी, तयारीला लागणं जरुरी आहे तुम्हाला अभ्यास करायला। तर बघा, हा शॉर्ट नोटीस सध्या दिलेला आहे रेल्वेनी, तर याच्यामध्ये तेवढी माहिती दिलेली नाही, जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे ते लवकरच अवेलेबल होणार विद्यार्थी मित्रांनो। तर अशा पद्धतीचं ह्या जागा निघलेल्या आहे, याच्याबद्दलची माहिती 1-2 दिवसामध्ये कळवण्यात येणार आहे।